नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण शिलाई मशीनचा वापर न करता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पायपुसणी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आपल्याकडे जुने कपडे असे पडलेले असतात, तर असे वापर न करता बघा आपण तर पायपुसणी कशी बनवते तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी बघा, मी या पद्धतीने सिमेंट द्वारा होऊन घेतला आहे. आपल्याकडे गोळ शिवायचा द्वारा असेल तो असता तरी चालेल. आता माझ्याकडे बारीक सुई होती म्हणून तो द्वारा मी वापरलेला नाही या ठिकाणी. आता या ठिकाणी इथं बघा, मी ब्लाऊज पीस घेतला आहे, माझ्याकडे पडला तो ब्लाऊज पीस घेतला आहे. तुम्ही जुन्या कापड जरी घेतला तरी चालेल, पॅन्टचा शर्टचा कुठला पण. तर बघा सर, आता मी हे फोल्ड करून घेतला असेल पण माप दाखवते, तर माप तुमच्या आवडतं तुम्ही ठेवू शकता. दाखवून कडे अगोदर सारखं करून घेऊ व्यवस्थित. दोन्ही पण साईडने सारखं करून घेते आणि मग तुम्हाला माप दाखवते व्यवस्थित. डबल फोल्ड आहे असं रुंदीमध्ये आपण ठेवून घेतलं आहे. बघा इथं माप आहेत ते आपलं 13.5 आहे तिची जी रुंदी आहे, म्हणजे उंची ती. आणि रुंदी आपण आवडीनुसार घेऊ शकतो. इथं मी बघा 20 इंच घेणार आहे, कारण यार हे पूर्ण जास्त मोठं होईल. 25 इंच आहे ते 20 ते 22 इंच आपण घेऊ या ठिकाणी. कट करून घेतलाय. आता ही बघा, ही आपली सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, या पद्धतीने तिन्ही साईड इथं बघा, ही साईड आणि ही साईड आपल्याला शिवून घ्यायचा. ही साईड फोल्ड आहे आपली, तर तुम्हाला दाखवते लगेच मी. जास्त काहीच वेळ वगैरे लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये आपण या पद्धतीने बघा. सुई एकदम टोकवर आहे, तो पटापट होत, जास्त वेळ लागत नाही. इथं गाठ मारून दिलेले आहेत मी. बराच टाइम पण शिलाई मशीन वगैरे जात नाही, जुने कपडे वगैरे पडलेले असतात त्यांना काय गोदाड्या वगैरे पण सुता येत नाही मोठ्या मोठ्या. किती सोपं आहे तुम्हाला दाखवते जवळ मी अगदी. तुम्हाला कॅमेरा दिसत आहे का नाही माहित नाही, फक्त आपण बघा या पद्धतीने टाके टाकून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने असे टाके टाकून घ्यायचे आहेत. आपल्या फक्त दोनच साईडला टाके टाकायचे आहे, एक बाजू आपली फोल्ड आहे. चौकोन आहेत, आपण थोडीशी शिलाई लॉक करून घेऊ बघा, म्हणजे चौकोन कसे गोळा होणार नाही आपलं. हे बघा असं धरायचं, शिवायला खूप सोपं जातं.
बघा तिथे आहेत ना आपल्या शिलाई, आपण लॉक करून घेऊ या पद्धतीने. या पद्धतीने बघा आपली शिलाई मारून झाली आहे. बघा हाताने शिलाई मारून घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा शिलाई मारून घेतली आहे. आता हे कापड आहेत ना, तो आपल्याला आता इथे बघा हे डबल आहे, ड्रेसच कापड आहे, डबल ठेवले आहेत ते. इथे बघा आपण दोन्ही साईडचे हात आहेत ना, ते थोडे एक्स्ट्राचे आहेत, ते कट करून घेऊ. खूप जाड आहेत बघा कापड पण नाही. जी आपली ओपन बाजू आहेत ना, असं बघा असं फोल्ड करत आपण ना, इथं बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे. पुन्हा बघ याला गाठ मारायची. इथं सुद्धा आपण बघा अशा दोन तीन लाईन मारून घेऊ दोऱ्याने.
तुम्हाला आजचा हा पायपुसणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघ खूप सुंदर अशी आपली पायपुसणी अगदी 10 मिनिटात आपण तयार केले आहेत हातानेच ते पण, आणि जाड पण खूप झालेले आहेत. आतमध्ये आपण कॉटनचे कपडे टाकले आहेत त्याच्यामुळे मस्त झाले आहेत. धन्यवाद, भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये.